ओम विश्वाय देव सवित दुरितानि परासव यद भद्रम तनासव ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्यु मोक्षामाम काल हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर रोग हर 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 महादेव। तर ही महाशिवरात्री स्पेशल करण्यासाठी आपण जाणार आहे आपल्या राजाच्या राजगडाच्या इकडे। अरे थांब 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 थांब, लईच पुढे आलो, रिवर्स बॅक। तर हा आपला पुण्याचा पट्ट्या 108 बियालाची पानं मला मोजून देतोय आणि याची वाट पाहता पाहता मला असं वाटतं की 108 वर्ष झाले मी याची वाट पाहतोय। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। तर परत आपण आपल्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे, महादेवाच्या नावाचं स्मरण करत करत निघालोय सकाळ सकाळी। एकला चलो गाणं ऐकलं आणि खरंच मोटिवेशन घेऊन एकला चाललोय मी आता। अरे काय ती नदी आणि काय ही डोंगर, काय इकडे आला मी एकटाच आलोय। त्यानंतर सुंदर अशा गोमात्याने मला दर्शन दिले आणि फायनली तो क्षण आला जेव्हा महादेवाने मला दर्शन दिले। इथे आल्यानंतर इथल्या स्थायिक लोकांनी मला सांगितले आपले राजे राजगडावरून महादेवाच्या दर्शनासाठी इथे येईल। हे ऐकल्यानंतर मला असं वाटलं की माझा प्रवास खऱ्या अर्थाने संपन्न झाला। नदीच्या काठी निसर्गाच्या सानिध्यात शेवटी मी महादेवांच्या ध्यानात मग्न झालो। तर अशी होती माझी महाशिवरात्री स्पेशल जर्नी। तुम्ही या शिवरात्रीला काय केलं कमेंट मध्ये नक्की सांगा। देव महादेव शिवा, देव देव महादेव।